जिद्दीने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना जय हिंद। मित्रांनो, आपल्या टेस्टसाठी जे ॲप मी तुमच्याशी शेअर केलं होतं, ते ॲप डाउनलोड केल्यानंतर टेस्ट कशी द्यायची हे बऱ्याच मित्रांना माहिती नाही, म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी। बघा मित्रांनो, तुमच्याशी मी स्टडीवाडी हे ॲप शेअर केलेलं आहे। या ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या खाली असणाऱ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल। तर मित्रांनो, हे ॲप माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून झालेलं आहे। यानंतर या ॲपचा वापर करून टेस्ट कशी द्यायची आपण हे बघू। बघा मित्रांनो, या ॲपमध्ये तुम्हाला फक्त मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही हे ॲप इझिली इन्स्टॉल करू शकता। तर मी ह्या ॲपला ओपन करतो। ॲप ओपन झाल्यानंतर या प्रकारची स्क्रीन दिसेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मी माझा मोबाईल नंबर इथे टाकतो आहे। त्यानंतर प्रोसीड सिक्युअरली यावरती टिक करायची आहे। मित्रांनो, याच्यानंतर एक 4 डिजिटचा OTP तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तो OTP ॲटोमॅटिक व्हेरीफाय होईल। जर झाला नाही तर तुम्हाला तो OTP मेसेजमध्ये चेक करायचा आहे आणि OTP टाकायचा आहे। OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं खरं नाव लिहायचं आहे, जेणेकरून मेरिट लिस्टमध्ये हेच नाव दिसणार आहे। मी इथे माझे नाव लिहितो। त्यानंतर लेट्स गेट स्टार्टेड या बटणावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथं नो बॅचेस टू डिस्प्ले असा ऑप्शन येईल, कारण की तुम्ही आता फक्त या ॲपमध्ये लॉग इन केलेलं आहे, सागर सरांच्या बॅचमध्ये अजून तुम्ही जॉईन झालेले नाही। मग यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावं लागणार आहे, कारण की जसे जसे स्टुडंट यामध्ये ॲड होतात तसे तसे त्यांना बॅकएंडकडनं यामध्ये ॲड केलं जातं। आता मित्रांनो, ॲड केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा मेसेज येईल की तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे। यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा थोडंसं रिफ्रेश करा। रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला तुमची बॅच दिसेल, ज्यामध्ये लिहिलेलं आहे पोलीस भरती 2022 सागर सरांची फ्री बॅच। मित्रांनो, या बॅचेसमध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जो टेस्ट हा ऑप्शन दिसतो आहे, बघा, 1 नंबरचा ऑप्शन ओव्हरव्ह्यू असा आहे, 2 नंबरचा ऑप्शन टेस्ट असा आहे। तर तुम्हाला टेस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे बघा मित्रांनो, जनरल नॉलेज टेस्ट नंबर 1 इथे तुम्हाला दिसत आहे। या टेस्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमची टेस्ट सुरू होणार आहे। मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता ही टेस्ट 17 जून 2022 रात्री 8 वाजता सुरू होणार आहे, म्हणून ही टेस्ट सध्या अपकमिंग टेस्टमध्ये आहे। जसे 8:05 होतील तशी ही टेस्ट लाईव्ह होईल आणि तुम्ही ही टेस्ट देऊ शकता। मित्रांनो, त्याचबरोबर या ॲपमध्ये आणखीही फीचर आहे, ज्यामध्ये चॅट ऑप्शन आहे। त्यामध्ये तुम्ही इतर मित्रांशी चॅटिंग करू शकता, इतर मित्रांना टेस्टबद्दल काही अडचणी असतील तर ते विचारू शकता। आणि मित्रांनो, जर तुमच्याकडनं मोबाईल नंबर टाकण्यात किंवा तुमचं नाव टाकण्यात काही चुकी झाली असेल तर तुम्ही या प्रोफाईल टॅबवरती क्लिक करून तुमच्या नावामध्ये करेक्शन करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो, इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे फ्री टेस्ट हा एक ऑप्शन आहे। इथे तुम्हाला आतापर्यंत ज्या टेस्ट फ्री उपलब्ध करून दिलेले आहेत त्या टेस्ट दिसतील।